सरकार हे सर्व बाबीचा विचार करून म्हणतं, कुठले पालकमंत्री कोणाचे असणार, कुठले मंत्री कोण असणार, कुठले खाते कुणाला असणार, या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल. हम एक है तो सेफ है असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदेच्या. मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे, का वाटणार नाही. त्यामुळं हा चालू राहील, पण शेवटी एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका. त्यांनी काळजी काय केली पाहिजे, म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे, अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे, किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे, की त्यांचे 33 लक्ष मतं कमी झाले. म्हणजे 2,50,00,000 मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला, आता 2,17,00,000 आले. का आले? 4 महिन्यात का आले? कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला. मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटारडेपणा केला. लोकांना वाटलं की आता खोटारडेपणा आहे. आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे, आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला, त्यांनी आम्हाला मत दिले. मागासवर्गीय, आदिवासी सर्व समाजांनी मत दिले. त्यामुळं खोटारडेपणा एकदाच चालला, खोटारडेपणा पुन्हा चालणार आहे. आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही 3,17,00,000 पोहोचलो. 2,48,00,000 आम्ही 3,17,00,000 गेलो. महाविकास आघाडी 2,50,00,000 2,17,00,000 आली. त्यामुळं हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा, तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा, महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले की ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे. हा अर्रावीपणा डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे. कुठं कमी झालो? नाना पटोले 206 का आले? त्यांनी ऑटोपरेशन केला त्यांनी. नाना पटोलेची जबाबदारी काय? राज्य सोडा, पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी आहो याची यादी बनवा आणि त्या गावात का कमी आहो जाऊन या त्या गावामध्ये. लोकांनी काय म्हणतात तुम्हाला, कशामुळे मत दिलं नाही, त्यांच्याच गावात जा. त्यांना मतं जे कमी मिळाले त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी, आणि त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिले. ईव्हीएम संदर्भात आता आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे, म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूला राहिले, आता ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन. काहीतरी आपली कपडे वाचवणे, जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला, करंट कार्यक्रम केला आणि 440 व्होल्टचा करंटही दिला. त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय, मॅन्डेट दिलाय, त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढे आपला कारभार केला पाहिजे. जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो, आम्ही कमी झालो मोदींच्या निवडणुकीमध्ये, आम्ही मतं देऊ शकलो नाही, आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं, आम्ही काही नाराज थोडी झालो, आम्ही ईव्हीएमवर काही कापड थोडी फोडलं, आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो. हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं. त्यामुळं आम्ही आमचं काम बरोबर केलंय, पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएम फोडायला तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा. म्हणजे आता जे काही निवडून आलंय 45 तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असेल करत राहिले तर.